पर्यावरणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांनी साकारली अडुळसा व गुळवेलची बाग। पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सामाजिक संस्था व शासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यात येतात, मात्र कोरोनाच्या कठीण काळात घरगुती उपचारार्थ या वनस्पती महत्त्वाच्या ठरल्या आहेत। ताप व खोकल्यासाठी अडुळसा, गुळवेल यासारख्या उपयोगी वनस्पती भविष्यात व निसर्ग चक्रात कायम राहाव्यात यासाठी जळगाव जिल्ह्यातील भुसावळचे ज्येष्ठ शिक्षक नाना शंकर पाटील यांनी आपले सहकारी वैद्य रघुनाथ सोनवणे यांच्या सोबतीने गुळवेल व अडुळस्याची रोपे तयार करून पावसाळ्यात निसर्गप्रेमींना ही रोपटे मोफत उपलब्ध करून देत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे। आयुर्वेदात गुळवेल व अडुळसा या गुणकारी वनस्पतींना महत्त्वाचे स्थान आहे। या बहुगुणी वनस्पतींचे संवर्धन करण्यासाठी भुसावळ येथील निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषक निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील यांनी पुढाकार घेत वैद्य रघुनाथ सोनवणे, वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या सहकार्याने त्यांनी रघुनाथ सोनवणे यांच्या निवासस्थानातील प्लॉटमध्ये अडुळसा व गुळवेलच्या रोपांची नर्सरी तयार केली आहे। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ। हा गुळवेल आहे, अशा स्वरूपातला हा गुळवेल वाढतो, त्या स्वरूपात हा अडुळसा सुद्धा लोकांना ओळखता यावा। हा अडुळसा आहे, लोकांनी ओळखावा म्हणून अडुळसाची पानं कशी असतात, खूप जुना ताप असेल, टायफॉईड असेल, विविध स्वरूपाचा अशक्तपणा ते आलेला असेल, थकवा जाणत असेल, अशा वेळी आम्ही गुळवेलचा वापर मोठ्या प्रमाणात काढा करून दिलेला आहे। आम्ही विचार केला की अशी संपत्ती, नैसर्गिक संपत्ती जे परमेश्वराने निर्माण केलेला हा अडुळसा आहे, तो जर नष्ट झाला तर पुढे काय होईल, पुढे अजून असे आजार जर आले तर त्यावरती काय परिणाम, म्हणून मी आदरणीय आमचे रघुनाथप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुळवेलची रोप वाटिका तयार करण्याचा संकल्प केला। कारण निर्मिती होणंसुद्धा गरजेचं आहे, सहजपणे तोडून नेतात ते शक्य होतं, पण त्याचं पुनर्जीवन करणं हे कठीण असतं आणि ते होऊ नये म्हणून आम्ही रोपवाटिकेची, गुळवेलची आणि अडुळसाची सुरुवात केलेली आहे। ते शक्तिवर्धक आहे, कफनाशक आहे, थकवा आणि एक प्रकारचे विकार, त्या तर हे गुळवेल आणि अडुळसा आपण ज्या ज्या व्याध्यांवर जे जे औषधीचा उपयोग होईल त्या औषधे लावण्याचा आमचा प्रयत्न चालला आहे। अशक्तपणा येतं टायफॉईडमधून, समजा मी अँटीबायोटिक घेतच होतो पण अशक्तपणा लवकर जात नव्हतो, मग नाना पाटील सरांनी मला या गुळवेलबद्दल माहिती दिली, त्यामुळे मला आता टायफॉईड नावाचा आजार जवळजवळ 10 वर्षात झालेला नाही। सुदृढ व निरोगी आयुष्यासाठी याची अत्यंत आवश्यकता आहे।